माझ्या चित्रात वाचणं आणि पाहणं हे दोन्ही समांतर चालत असतात असं साधारण मला वाटतं. पण चित्र जेव्हा संपत येतं किंवा संपण्याच्या मार्गावर असतं तेव्हा जे पाहणं आहे त्या पाहण्यानेच ते शेवटी ठरतं की हां आता ते पोचलं जिथे पोचायला पाहिजे ते किंवा नाही पोचलं. तर त्या अर्थी पाहण्याचं महत्त्व त्या चित्राच्या कम्प्लिशनमध्ये म्हणू महत्त्वाचं. आता ही दोन चित्रं जे तुमच्या डावीकडे चित्र आहे ते माझ्या मते नुसतं पाहणं ठीक आहे, त्याच्यात तुम्ही वाचू शकता की मुंबईत आजकाल ग्लास टॉवर असे झोपडपट्टीच्या मध्येसुद्धा आपल्याला दिसतात, पण तो त्याचा विषय त्या अर्थी असला तरी तो आशय नाही, ते जो फॉर्म तिथे झालेला आहे तोच महत्त्वाचा आहे. दुसरं चित्र जे आहे ते चित्र रंगवायची पद्धत वगैरे सारखी दोघांची तशीच आहे, चित्राचे आकारसुद्धा साधारण तेवढेच आहेत, पण त्या दुसऱ्या चित्रात वाचल्याशिवाय आपण ते चित्र वाचल्याशिवाय किंवा आपल्याला त्याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की तिथे आपल्याला सरळ हे चित्र जसं आपण नुसतं पाहून त्याचा आनंद घेतो तर तिथे प्रश्न पडतो की हे काय आहे, हे असं का. आणि ते तुम्हाला माहिती आहे की एशरचे जे इम्पॉसिबल ऑब्जेक्टचं चित्रण आहे आणि त्याला मी माणूस हाताळतो आहे असा जोड दिल्यामुळे त्याला आणखीन ती कॉम्प्लेक्सिटी त्याला जी येते ती आपण वाचायला लागते. नेक्स्ट ताई उल्हासनगरचं चित्र आहे, हे माझ्या मते आपण नुसतं पाहतो. त्या चित्रात वेगवेगळे दिवसाचे वेगवेगळे जे पिरियड्स आहेत ते किंवा पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा त्याचा रंग जो आहे पाण्याचा रंग जो बदलतो पुढे किंवा आकाशातले रंग जे आहेत हे सगळे याला आपण म्हणू की फॉर्मल एलिमेंट्स त्याच्यात जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपण हे वाचू शकतो, त्याच्या पुढे जाऊन आपण शहरीकरणाबद्दल हे चित्र आहे का, एका बाजूला शहराचा अगदी म्हणजे शहरीकरण नुकतं सुरू होत आहे असा भाग असेल, दुसरीकडे शहरीकरण खूप पुढे गेल्यासारखं आणि मग त्याचे जे दुष्परिणाम असतात ते सगळे आपल्याला दिसतात, हा सगळा त्याला जोडून आलेला अर्थ म्हणा किंवा त्याला जोडून आलेला आशय हा आहे, तो महत्त्वाचा नाही असं अजिबात नाही. पण चित्र यशस्वी जर मी मानतो तर ते ज्या पद्धतीने ते रंगवलं गेलं आणि ज्या पद्धतीने त्याच्यातले वेगवेगळे फॉर्मल एलिमेंट्स चं सल्युशन अरेंजमेंट होऊ शकली त्यामुळे ते यशस्वी झालं ना ही की त्याच्या मागच्या विचारामुळे. हा उल्हासनगर. नेक्स्ट आता हे चित्र स्ट्रीट प्ले म्हणून चित्र आहे, हे एक्झिबिशनमध्ये ह्याची प्रतिकृती लावलेली आहे कारण का आम्हाला ते मिळालं नाही भारत भवनकडनं, पण हे चित्र एका कोड्यासारखं आहे. आता पाहतो दिसायला तसं ठीक कंपोज वगैरे छान झालेलं आपल्याला वाटेल, पण त्याच्या पुढे आपल्याला ते कोडच आहे की हे काय. ठीक आहे, एका बाजूला मिल वर्कर्स आहेत, गिरणी आहे, गिरणीतनं लोकं बाहेर पडत आहेत, पण हा खांब आणि त्याच्यामागे हा शर्ट काढलेला माणूस जो चित्रकारासारखा दिसतो तो का तिथे उभा, मग ही लोकं काय आहेत. स्ट्रीट प्ले हे नाव आहे म्हणजे अर्थात काहीतरी स्ट्रीट प्ले तिथे करत आहेत आणि मग त्याच्यापुढे काहीतरी एक रिफ्लेक्शन आणि बसमध्ये काही आकृत्या वगैरे दिसतात. ह्या सगळ्याचा अर्थ लावल्याशिवाय आपल्याला पूर्ण चित्र उलगडणार नाही आणि अर्थ आपण वेगवेगळ्या तऱ्हेने प्रत्येकजण वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा अर्थ लावू शकतो, पण ह्या चित्रात त्याचा ते वाचणं हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे पाहण्याच्या पलीकडे जाऊन हे वाचल्याशिवाय हे चित्र आपण म्हणू शकत नाही की व्यक्त होत झालं किंवा पोचलं किंवा आर्टिस्टला जे काही म्हणायचं आहे ते त्याच्यातनं आलं हे आपल्याला वाचावंच लागतं. नेक्स्ट प्लीज. आता ही वाचण्याची आणखीन पुढची एक स्टेज म्हणू की याच्यात टेक्स्ट, माझ्या चित्रात कधी तसं टेक्स्ट नसतं,
पण ह्याच्यात टेक्स्ट आली आणि एक पूर्ण इतिहास, मानव इतिहास, त्याच्यात मायग्रेशनचा इतिहास, त्याचं बिल्डिंग अ होम एक्सप्लोरिंग द वर्ल्ड असं त्या चित्राचं नाव आहे. तर एका बाजूने अगदी आदिमानवापासनं ते अंतराळात पोचल्यासारखे, ह्याच्याबद्दल दीपक घाऱ्यांनी एक नुकतंच फार सुंदर विवेचन आर्टिकल लिहिलेलं आहे युगवाणी ह्या नागपूरच्या मासिकात. पण हे वाचणं, ह्याच्यात वाचल्याशिवाय हे चित्र, म्हणजे ह्याच्यातलं जे दृश्य आहे किंवा जो दृक अनुभव आहे किंवा जे बघण्यासारखं आहे, हे बघण्यास म्हणजे एका अर्थी तुम्ही असं म्हणू शकता की ते इलस्ट्रेशन, त्या विचाराचं इलस्ट्रेशनसारखं वापरलं गेलेलं आहे, की तो विचार तुम्हाला त्याच्यातनं समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो विचार मग ते टेक्स्ट वाचणं, मग त्याच्यातनं कशाबद्दल चित्र आहे हे वाचणं, त्याच्यातनंच आपल्याला ते पुढे, आणि जे प्रश्न त्याच्यातनं येतात की मानवाला एका ठिकाणी राहून आपलं घर बांधायचं असतं, पण त्याच वेळेला त्याला भटकंती करायची असते किंवा त्याला फोर्स केलं जातं भटकंती करायला, आपल्या घरातनं बाहेर काढलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या इतिहासात होतात, त्या अर्थी हा इतिहासाचा एक पट असा त्याच्यातनं आपण वाचू शकतो. याच्या पुढे आता हे चित्र, जसं मागचं चित्र वाचण्याबद्दल होतं, पण ते वाचणं कलेबद्दल नव्हतं पण मानवी इतिहासाबद्दल होतं. आता ह्याच्यात जे वाचणं आहे ते कलेबद्दल वाचणं आहे. याचा अर्थ असा की आपल्याला काय दिसतं आहे, तर एक खोली आहे, त्या खोलीमध्ये एक चित्रकार बसलेला आहे पाठमोरा, एक खिडकी आहे आणि चित्रकाराच्या समोर एक पेंटिंग लावलेलं आहे, त्या पेंटिंगमध्ये परत तीच खिडकी तशीच रंगवलेली आहे, फक्त चित्रकार आता आपल्याकडे तोंड केलेलं आहे. कोपऱ्यामध्ये पुस्तकं आहेत, पुस्तकाच्या वरती जे पुस्तक आहे ते गॉमरिचचं आर्ट अँड इल्युजन हे पुस्तक आहे. तर ही खिडकी आणि ही खोली आणि ते भिंतीवरचं चित्र हे वेगळे कसे, वेगळे आहेत का, ते एकच पेंटिंग आहे, पण ही खोली आणि ते चित्र असं आपण कसं वाचतो, आपल्याला ते कसं पोचतं की ही खोली आहे आणि ते चित्र आहे. तर हे वाचणं जे आहे ते रिप्रेझेंटेशनबद्दल वाचणं आहे, की आपण रिप्रेझेंट करतो म्हणजे काय करतो, आपण प्रतिकृती निसर्गाची किंवा कशाची प्रतिकृती करतो म्हणजे आपण काय करतो आणि ती प्रतिकृती काय असते. तर हे नोंदवण्यासाठी कोपऱ्यामध्ये, उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये एका पॅलेट, त्याचंच थोडंसं एनलार्जमेंट दिलेलं आहे, पॅलेटवरती पांढऱ्या रंगाचा ठिपका, म्हणजे ट्यूबमधनं तसाचा तसा रंग दाबून तिथे ठेवलेला आहे. आता तो पांढऱ्या रंगाचा ठिपका हा चित्रामध्ये पांढऱ्या रंगाचा ठिपका रिप्रेझेंट करतो, पण त्याच वेळेला तो पांढऱ्या रंगाचा ठिपकाच आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही गोष्टी तो एकाच वेळेला कसा काय असतो, हे अशा गोष्टी रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पडतात, की हे आपण बघतो ते चित्र आहे ते रिप्रेझेंटेशन आहे, पण ते आपल्याला खरं म्हणून आपण जाणतो, खरं म्हणून पोचतं ते कशामुळे, म्हणजे रिप्रेझेंटेशनची ताकद कशात असते. तर शेवटी असं समजूया की जे जग आहे आणि त्याची प्रतिकृती आहे, यामध्ये कायम एक गॅप असते आणि त्या आर्टिस्टचं जे काम होत असतं ते त्या गॅपमध्ये होत असतं, त्याला जे काय म्हणायचं आहे त्याला ते जग आणि रिप्रेझेंटेशन या गॅपमध्ये तो म्हणत असतो आणि ते कायम संभ्रमात टाकणारं असतं.